म्हणजे बऱ्याचदा काय होतं की घरी एक किंवा दोन व्यक्ती शिस्त लावणाऱ्या असतात, बाकीच्या व्यक्तींना त्याची काहीच कल्पना नसते, त्यामुळे शिस्तीमध्ये आपली एकवाक्यता राहत नाही. बरेचदा दोन पालकांमध्ये शिस्त लावण्यावरनं इतकी दुफळी असते, इतके त्यांचे वेगवेगळे थॉट्स असतात की एक पालक जेव्हा सांगत असतो की नाही नाही यावेळेला पिकनिकला जायचं नाही बरं का, यावेळेला जमणार नाही, तेव्हा दुसरं म्हणतं जाऊ दे गं वर्षातनं एकदा तर पिकनिक येते, काय नाही म्हणते सारखं. म्हणजे मुलांच्या समोरच जर मुलांना असं दिसलं की अरे आई आणि बाबांनाच एकमत नाही होत आहे त्यांचं एखाद्या गोष्टीवर, तर त्यांना असं वाटायला लागतं याचा अर्थ काय चांगलं आणि काय वाईट हे प्रोबॅबली त्यांनाही इतकं क्लिअरली माहीत नाही आहे, त्यामुळे मग आपण आपल्याच मर्जीने वागावं ना. त्यामुळे मग त्यांना नक्की कळतं की क्रिकेटची मॅच असली की बाबांना विचारायचं टी व्ही लावू का म्हणून, आणि तो खाना खजाना कार्यक्रम असला आणि त्यावेळेला टी व्ही लावायचा असला की आईकडे जायचं. त्यामुळे मुलांना हे कळायला लागतं की कोण आपल्याला कुठल्या प्रकारच्या गोष्टीत मदत करेल, आणि मग मुलं या दुफळीचा बरोबर फायदा उठवतात. बऱ्याचदा असं होतं की घरी आई पोळीभाजी खायला सांगते आणि आजी म्हणते छे छे मी कालच तर नवीन मुरांबा घातलाय, आजचा दिवस चालेल पोळीभाजी नाही खाल्ली तर आज माझा मुरांबा खायचास. म्हणजे बऱ्याचदा घरांमध्ये व्यक्तींमध्ये जे काही दुफळी असते ती मुलांच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायला लागतो, आणि मग आई वडील एका पद्धतीने शिस्त लावतात, आजी आजोबा काहीतरी वेगळ्याच पद्धतीने शिस्त लावतात, किंवा आई आणि आजी यातल्या कोल्ड वॉरचं टार्गेट आहे ते मूल, की आई प्रयत्न करते मूल माझंच ऐकेल, आजी प्रयत्न करते नाही नाही मीच फेवरेट आहे कारण मी मुरांबा देते, आणि अशा प्रकारच्या शिस्तीमधल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पनांनी बिघडतं कोण तर मूल, कारण त्याला नक्की काय आपण करायला पाहिजे हे शेवटपर्यंत कळत नाही. म्हणजे आई जर मुरांबा खा म्हणते आणि आजी भाजी खाणं चांगलं म्हणते तर नक्की काय, कारण त्याच्या दृष्टीने दोन्ही व्यक्ती त्याला प्रिय असतात, दोन्ही व्यक्ती त्याच्या दृष्टीने मोठ्या असतात. त्यामुळे चुकूनही मुलांच्या समोर तरी शिस्तीमध्ये दोन मतं तयार करू नका. तुम्हाला जर वाटत असलं इतर लोक लावतायत ती शिस्त बरोबर नाही आहे तर मूल घरी नसताना तुम्हाला ही चर्चा करता येईल, पण मुलांच्या समोर जेव्हा एक व्यक्ती एक गोष्ट सांगते तेव्हा इतरांनी त्याला सपोर्टच करायला पाहिजे की नाही तुझी आई जर म्हणाली आहे ना आज पोळी भाजी खा तर तुला पोळी भाजीच खायला पाहिजे, कारण आई जे सांगते ते नक्कीच बरोबर असणार आहे.